जिजाऊ माँ साहेब, महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रामध्ये ज्यांनी ते चैतन्य जागृती निर्माण केली त्या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या थाकावर वाघांना माणसासारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय माणसांना भागासारखं जगायला शिकवणारा मी एकच भाग बनला, माननीय हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना धृदात्तपणे त्याला सामोरं जाऊन महाराष्ट्राला त्या संकटातून आलवार बाहेर काढणं वेगळं, ज्यांनी हा महाराष्ट्र कोरोना सारख्या महाभयानक संकटात जीवापार जपला ते शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे। गेल्या वर्षभर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलाखालून प्रचंड पाणी वाहून गेलं, खर तर पक्ष फोडला गेला, नाव गेलं, चिन्ह गेलं, पण तरी गल्ली पासून दिल्ली पर्यंत प्रत्येक विरोधक आज फक्त आणि फक्त उद्धवजी ठाकरे वरच बोलतोय। तुम्ही म्हणताय ना पक्ष संपलाय, मग उद्धवजी ठाकरेंची एवढी भीती कशासाठी आहे? हमारे ताकत का अंदाजा हमारे जोर से नहीं दुश्मनन के शोर से पता चलता है, और हा शोर थांबतोय की शिवसेनेचा साधा टवका ही उडालेला नाही, काही फरक पडलेला नाही, 40 गेले पण असंख्य सोबत आले ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे। आज मैत्री दिवस आहे, सहचार निष्ठा आणि मैत्र संपर्क करायचा दिवस। आज संभाजी ब्रिगेड या नव्या मित्राबरोबरचा संयुक्त मेळावा या मैत्री दिनानिमित्त होतो। सर्वसामान्य जनतेला प्रश्न आहे, 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, 7000 कोटीची गुंतवणूक आली, बेरोजगारीत महाराष्ट्रात घट झाली, आणि या 2.5 वर्षात महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही, पण उद्धवजी मुख्यमंत्री पदावर न गेले आणि महाराष्ट्रातला एक उद्योग गुजरातकडे निघाला, तुम्हाला उद्धवजी मुख्यमंत्री म्हणून नको होते ते यासाठी का? जोपर्यंत 2.5 वर्ष उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तत्कालीन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं धाडस झालं नाही महाराष्ट्राच्या गावांवर दावा सांगायचं, पण उद्धवजी मुख्यमंत्री पदापासून बाजूला झाले आणि तुम्ही सुरू केलं, यासाठी तुम्हाला ते मुख्यमंत्री पदी नको होते। 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रात एकही दंगल झाली नाही, आणि गेले वर्षभर महाराष्ट्रात काय चाललंय ते आपण पाहतोय। उद्धवजी ठाकरेंच्या कार्यकर्तृत्वाचं हे सगळ्यात मोठं यश। परवा सांगलीचा एक स्वच्छता कर्मचारी मला म्हणाला, महाराष्ट्र खरंच नशीबवान आहे, महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं, नाहीतर कोरोनाच्या काळात माणसं रस्त्यावर मरून पडलेली दिसली असती। एकीकडे इतर राज्यातनं गंगेतनं प्रयत्न पाहत असताना महाराष्ट्रात मात्र ऑक्सिजन अभावी एकच दगावला नाही। ज्या कार्यपद्धतीचं ज्या कार्याचं कौतुक WHO पासून सगळ्यांनी केलं ते उद्धवजी ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री पदावर त्यांना बाजूला करू शकला, पण सर्वसामान्य जनतेच्या मनातलं कसे बाजूला करणार हा सगळ्यात मोठा ते खोटं आहे। त्यासाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, हे सगळं घडलं आणि मग लक्षात आलं नैतिकता ध्येयधोरण तत्व विचार मूल्य या सगळ्या गोष्टी वाऱ्यावर उडून गेल्या, सत्ता आणि मत्ता हे फक्त अंतिम लक्ष्य आहे, मुठभरांचा राजकीय स्वार्थ हे राज्यव्यवस्थेचं अधिष्ठान कधी असू शकत नाही, त्याला मूलभूत नैतिकतेचं अधिष्ठान असावंच लागतं। या नैतिकतेमध्ये विश्वास न्याय सत्य आणि शिव या मूल्यांचा अंतर्भाव होतो। ही मूल्य जर बाजूला केली तर राजव्यवस्था व्यवस्था नव्हे तो जंगलचा कायदा म्हणून जातो, आणि तिथली जनता जनता नव्हे तर गुलाम बनते, आणि ही वेळ येऊ नये म्हणून आम्हाला तुम्हाला
तुम्हाला ही लड़ाई सुरू करावी लागेल हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। खरं तर एक काळ होता मतपेटे पळवल्या जायच्या, नंतर आमदार पळवले जाऊ लागले, आता तर पक्षच पळवले जातात। सर्वसामान्य माणसाला कळेना नेमकं चाललंय का। शिवसेना फुटली, तीव्र संतापाची लाट उसळली, काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी फुटली आणि संतापाबरोबर लोकांच्या मनात उद्विग्नता आली। अनेकांनी सोशल मीडियावर ट्रेड चालवला, मतदान कार्ड विकणे आहे। हे सगळ्यात घातक आहे। मतदान कार्ड विकणे आहे असं म्हणण्यापेक्षा या मतदान कार्डाची ताकद अशा प्रवृत्तीने आता आम्ही दाखवून देऊ ही जनतेची भावना निर्माण करणं ही आता तुमची माझी सगळ्यात महत्त्वाची गरज आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की भले जरी सारे नेते विकले जातील पण तरी माझं संविधान सुरक्षित राहील, कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसाच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसावर विश्वास आहे। आम्हाला तो विश्वास जो जनतेच्या मनात आहे त्या जनतेपर्यंत पोहोचून हा विचार लोकांपर्यंत अधिकाधिक गतीने पोहोचवला पाहिजे ही आताची सगळ्यात मोठी गरज। अडचण काय झाली माहिती आहे, जगण्याचे मूलभूत प्रश्न बाजूला पडावेत, बाजूला टाकावेत यासाठी हल्ली नको त्या गोष्टी समोर आणल्या जात आहेत। आमच्या ग्रामीण भागात एक गोष्ट आहे, काही चोर म्हैस चोरायला जातात, त्यातले दोन चोर पहिल्यांदा म्हैशीच्या गळ्यातली घंटा सोडतात आणि ती घंटा वाजवत पूर्वेकडे निघून जातात आणि उरलेले चोर ती म्हैस घेऊन मग पश्चिमेकडे धावतात। गावकरी जागे होतात, म्हैस पळवली हे लक्षात आलं, ते घंटेच्या आवाजामुळे पूर्वेला धावत जातात आणि पश्चिमेला चोर म्हैस घेऊन पसार होतात। सध्या महाराष्ट्रात नेमकं हेच चाललंय। जाती धर्मात द्वेष निर्माण करायचा, माणसा माणसात भेद निर्माण करायचा, महापुरुषांच्या अवमानाची मालिका चालवायची आणि जे मूलभूत प्रश्न आहे त्याच्यापासून लोकांची नजर हटवायची, त्याच्यापासून बाजूला करायचं हे सगळ्यात महत्वाचं। आज अवस्था काय आहे, गेल्या वर्षभरातला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा काढला तर आपल्या लक्षात येईल। अमरावतीमध्ये विभागात 3,500 आत्महत्या झाल्या, नागपूर विभागात 1,000 आत्महत्या झाल्या, मराठवाडा विभागात 2,500 आत्महत्या झाल्या। याचा संख्याचा जर सरासरी काढली तर दिवसाला 10 ते 12 शेतकरी महाराष्ट्रातले रोज आत्महत्या करतायची वस्तुस्थिती आहे। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि पहिला निर्णय घेतला तो शिव छत्रपतींच्या रायगडाच्या संवर्धनासाठी निधी देण्याचा, दुसरा निर्णय घेतला तो इथल्या शेतकऱ्यांसाठी सरसकट 2 लाखाची कर्जमुक्ती देण्याचा, नियमित कर्ज भरणाऱ्याला 50 लाखाचं प्रोत्साहन अनुदान या सरकारला अजूनही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं नाही ही अडचण। वर्षभरापूर्वी सोयाबीन 11,000 होतं, कपाशी 11,000 होती, आज सोयाबीनचा दर काय आहे, आज कपाशीचा दर काय आहे। उद्धवजींच्या काळात शेतकरी विमा वेळेवर पोहोचत होता, आज विमा पोहोचतोय का हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे। आम्ही कुठे घेऊन चाललो आहोत, नेमकं काय चाललंय। गेल्या काही वर्षामध्ये या देशातल्या उद्योगपतींचं 68,000 कोटीचं कर्ज माफ केलं गेलं आहे। उद्योगपती किती आहे, 2% आणि शेतकरी किती आहेत, 70%। आम्ही देश कोणासाठी चालवत आहोत, शेतकऱ्यांसाठी का उद्योगपतींसाठी, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। आज अवस्था काय आहे, तरुणांच्या रोजगाराची अवस्था काय आहे। परवा पोलीस भरती निघाली, 7,000 जागा होत्या, अर्ज किती आले, 8,00,000। 2 कोटी रोजगार देणार होते, कुठे गेले। हृदयात राम आणि हाताला काम हे शिवसेनेचं हिंदुत्व आहे आणि उद्धवजी ठाकरे ते पुढे निघाले। पण त्याच्याही पेक्षा धक्कादायक आकडेवारी आहे, गेल्या 13 वर्षात 17,50,000 लोकांनी देश सोडला आहे। जाहिरातीचा खर्च 20,00,000 रुपये आहे, हा जाहिरातीचा खर्च जर माझ्या शेतकऱ्यांना दिला असता तर खरीपातली सगळी खतं त्यांना मोफत मिळाली असती। कुणाचा विकास, परवा एक जाहिरात मी बघितली, एक माऊली सांगत होती, पूर्वी माझे गुडघे खूप दुखायचे, मला चालतानाही प्रचंड त्रास व्हायचा, उठता बसताना मला भयानक वेदना व्हायच्या, नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं, मग मी त्या योजनेत भाग घेतला, ती घरी आणली, आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते, माझा गुडघ्यांचा त्रास थांबला। कितीवर गेलं सिलेंडर, 1,150 ते 1,200 महागाई कमी करणार होता तुम्ही, काय झालंय, काय परिस्थिती आहे, सगळी हे सगळं सांगायचं, हे सगळं बाजूला सारायचंय, जे मूलभूत प्रश्न आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचंय, तुमची अडचण। नुसत्या
चाललंय ही सगळ्यात मोठी अडचण आहे. सत्तेच्या साठमारीत आणि पक्षाच्या फोडाफोडीत सर्वसामान्य जनतेकडे कुणाचं लक्ष नाही ही अडचण आहे. राजकारण काही काळ पैशावर करता येत, राजकारण काही काळ दहशतीवर करता येत, राजकारण काही काळ भावनेवर करता येत, पण सदा सर्व काळ राजकारण करायचं असेल तर ते कामावरच करता येत. आणि गेली 56 वर्ष शिवसेना लोकांसाठी फक्त काम काम आणि कामच घेऊन चालली आहे. म्हणून शिवसेनेवर लोकांचा विश्वास आहे. तुम्ही किती हल्ले करा, शिवसेना संपली नाही, संपणार नाही. शिवसेना संपवणारे संपले हा इथला इतिहास. पण आता लोकांमध्ये जाऊन तुम्हाला ही जागृती करावी लागेल, हे सांगावं लागेल काय नेमकं चाललंय. मी परवा पुण्यात होतो, मंडळीच्या तिथे ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत लाव, तो गाडी लावायला आत गेला. मी बाहेर थांबलो, तिथं गजरे मला गजरे विकत होता आणि अचानक त्याच्याकडे मी उत्सुकतेनं बघितलं, तो कसा गजरा कौशल्याचा बाधित. तो येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना म्हणायचा, ओ ताई गजरा घ्या, एक महिना सुकणार नाही. ओ ताई गजरा घ्या, एक महिना सुकणार नाही. माझं म्हणून म्हणून बघायची, असला कसला गजरा, एक महिना सुकणार नाही. अहो गजरा न घालणाऱ्या महिलाही गजरा घेऊन जायच्या. अर्ध्या तासात पाठी संपली. मलाही कौतुक वाटलं, म्हणलं काय कौशल्य. तेवढ्यात एक मॅडम त्याच्या समोरून निघाल्या होत्या, त्या मॅडम कडे बघत तो गजरेवाला म्हणाला, हो मॅडम गजरा घ्या, एक महिना सुटणार नाही. मॅडम तिथूनच वळ आल्या, त्याला म्हणाल्या, गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. फसवणाऱ्या लोकांना धडे द्यायचं कौशल्य सुद्धा आमच्या जनतेत आम्हाला आणावं लागेल. आता निवडणुका आल्या की हे परत येतील. खात्यावर 15 लाख जमा करतो, सरळ सांगून टाका, मागच्या वेळेचे अजून तसेच. का जायचंय जनतेत, यासाठी हे सांगायला हवं. आदरणीय उद्धवजी ठाकरे आम्हाला सांगितलं, होऊ द्या चर्चा, करा काय चाललंय ते, करू द्या लोकांना नेमकं. आणि हे करावं लागेल आम्हाला, नाहीतर उद्या आमचीच पिढी आम्हाला विचारेल, देश विकला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता. आमची पिढी आम्हाला विचारेल, महाराष्ट्रातले उद्योग जे आमच्या भविष्यातली रोजीरोटी ती गुजरातला निघाली होती त्यावेळी तुम्ही काय करत होता. 105 हुतात्म्यांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली की मुंबई खिळखिळी करायचं काम चालू आहे, तुम्ही काय करत होता. शिवसेना मुंबईचा प्राण आहे, मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे आणि महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे. आम्हाला लढावं लागेल, उद्याच्या पिढ्यांनी हे प्रश्न विचारू नयेत म्हणून आम्हाला उभा राहावंच लागेल, ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. आम्हाला त्यासाठी एकत्र जावं लागेल, एकसंघपणे लोकात हे सगळं मांडावं लागेल, एकजुटीनं आता लढावं लागेल. आणि लढणाराच विजयी होतो, शरण जाणाऱ्याला विजयी व्हायचा मान कधीच मिळत. आणि तुमच्या आमच्या थांबण्यामध्ये तर ते रक्त आहे. अहो तो दिलेर खान वजरगड घेतला, पुरंदर खायला निघाला, मुरावर बाजी, अवघ्या 300 बावड्यांनी शिक्का दिलेर खानावर चालून गेला, त्याच्यावरच घाव घालायचा आणि संपवायचा. आणि बघता बघता मुरावर बाजी पुरंदरावर पोहोचले, दिलेर खानावर हल्ला करणार तोच दिलेर खान. ते शौर्य बघून चकित झाला. मुरार बाजीना म्हणाला, अरे वजरगड आम्ही घेतलाच, पुरंदर सुद्धा घेऊ, तू कशाला उभा मरतो. ही आमच्याकडे बादशाह जागीर देतील आणि उसळला कळवट मुरार बाजी. अरे शिवाजी महाराजांची माणसं आम्ही, राजांनी आम्हाला काय कमी केलंय म्हणून येऊ तुझ्याकडं. मराठे तुटतील पण फुटतील कुठले. आज निष्ठेवर राज्य उभारतात आणि स्वार्थानं राज्य कोसळतात. मुरार बाजी सांगून गेले, हा महाराष्ट्र त्यांचा वारसा चालवतो. महाराष्ट्र दिल्ली पुढे कधी झुकला नाही आणि झुकणार नाही, झुकेंगे नाही, झुकाएंगे. हे घेऊन उद्धवजी ठाकरे उभा राहिलेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.